उपस्थित सगळ्यांना माझा मनःपूर्वक नमस्कार. आज एका सामाजिक वैचारिक विषयावर बोलते आणि विषय मांडते मानसा मानसा कधी होशील माणूस. या विषयाच्या निमित्ताने मला माणूसपण हरवल्याची कारणं, त्यांचे परिणाम आणि माणूसपण पुन्हा जिवंत होण्याचा आशावाद अभ्यासण्याची संधी मिळाली. निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणजे फक्त मनुष्य नव्हे तर मन, भावना, इच्छा, संवेदना, सहृदयता यांचा सुंदर मिलाप आणि स्वतःच्या मनपटलावर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या षडरिपूंचा लपंडावात गुरफटलेला हा मनुष्य. आज करोडोंच्या पटीनं माणसांची संख्या वाढतीये. माणूस सुखाचा उपभोग घेतोय, चैनीत जगतोय, सगळ्या सुखसोयींची रेलचेल आहे. पण माणूस मात्र हरवलाय. सुखसमृद्धीच्या गराड्यात अडकलेल्या आणि तथाकथित प्रगतीच्या हव्यासांना झपाटलेल्या या माणसाला समाधान आणि आनंदाचा विसर पडला. माणूस गणितात तरबेज झाला पण नात्यांचा ताळमेळ त्याला काही साधता आला नाही. माणूस भाषा शिकला पण संवाद मात्र त्याने हरवला. आणि तेव्हा आमच्या बहिणाबाईंना असा प्रश्न पडला, मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रेकानुस. ह्या लोभानेच मानवतेचं हरण केलं. नात्यातला ओलावा विसरून माणसं वृक्ष झालीत. माणसातला माणूस कसा आहे तर ज्ञानोबा तुकोबा यांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा अपवाद वगळता तो प्रचंड स्वार्थी आहे. म्हणजे झाडांची अमर्याद कत्तल केल्यामुळे जेव्हा ओझोनचा थर फाटू लागला आणि हा पृथ्वी नष्ट करणार आहे हे कळल्यानंतर त्यानं झाडं लावायला सुरुवात केली. स्वतःच केलेल्या ढिगभर कचऱ्यामुळे जेव्हा अगं शहर तुंबू लागलं आणि तेच घाण पाणी त्याच्या घरात घुसलं तेव्हा त्यानं प्लास्टिक बंदी केली. किती स्वार्थी स्वभाव आहे माणसाचा. पाऊस पडायचा थांबला की हातातल्या छत्रीचंही ओझं वाटू लागतं याला. नाहीतरी निर्जीव सोन्या नाण्याला मखमली डब्यात ठेवून दडवून ठेवणारा पण स्वतःच्या जन्मदात्या आई बापांना वृद्धाश्रमात पाठवणारा हा माणूसच आहे का हो? आज या ग्लोबल जगामध्ये ग्लोबली लोकल होत असताना सोशल मीडियावर, फेसबुकवर हजारोंचा वर फ्रेंड्स बनवणारे आणि लाखोंचा वर लाईक्स मिळवणारी माणसं प्रत्यक्षात एकमेकांना किती भेटतात हाही एक संशोधनाचा विषय. खरं तर आजकाल आम्ही आमच्या आजूबाजूला चार भिंती बांधून ठेवलाय जी कबर आहे पण आम्ही त्याचं नामकरण केलंय घर. मुळात मला असा प्रश्न पडतो की माणूस म्हणून जगताना आम्ही माणूस की विसरत चाललोय का? म्हणजे अनेक हात जेव्हा सत्कर्मासाठी एकत्रित येतात तेव्हा ओसाड जमिनीचंही नंदनवन फुलतं पण तेच हात जेव्हा अविवेकी वासनेनं एकत्रित येतात तेव्हा हैदराबाद इथे डॉक्टर प्रियंका रेड्डी नामक एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळलं जातं हेही तितकंच खरंय. मुळात मला असा प्रश्न पडतो की 10-12 वर्षांची एक लहान मुलगी स्वतःच्या वडिलांच्या वयाच्या माणसाबरोबर सुरक्षित राहत नाही आणि पूर्वी माणुसकीचं प्रतीक असणारं चहा पाणी आज भ्रष्टाचाराचं प्रतीक बनलंय. भूकंपस्थळी बळी पडलेल्या कित्येक माता भगिनींच्या मृतदेहावरनं काही पैशांसाठी दागिने ओरबाडणारी ही माणसंच आहेत का? आणि सगळ्यात दुर्दैवी भाग हा की हाच माणूस मंदिर, मस्जिद, चर्च मध्ये जाऊन स्वतःच्या शुद्धीचं प्रमाणपत्र मिळवतो पण हाच माणूस रस्त्यावर रक्ताच्या थारवाळ्यात पडलेल्या अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो काढतो ही निर्घृणतेची परिसीमा नाही तर आणखी काय? आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की मानसा मानसा कधी होशील माणूस. पण असं असलं तरी मला असं वाटतं या समाजात माणुसकीनं ओतप्रोत असणारी अशी कित्येक माणसं आहे जी याच माणसांसाठी माणुसकीचं काम करतायत. म्हणजे ह्याही समाजात काही माणसं निस्वार्थ काम करताय ज्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे माणुसकी आजही शाश्वत आहे आणि ती प्रकाशमान होण्याची संधी मला दिसते. गेल्या 20 वर्षांपासून नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खेड्यापाड्यातील रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जेवण मिळावं यासाठी त्यांना जेवणाचे डबे पुरवणारी माणसं पाहिली आहेत मी. नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन ही समाजकार्य करणाऱ्या संस्था सुद्धा मी पाहिल्या आहेत. अनाथांच्या पारड्यामध्ये मातृत्व पाडणारी अनाथांची माई आणि या महाराष्ट्राची आई सिंधुताई सपकाळ. कुष्ठरोग्यांना वाळी टाकणाऱ्या समाजाला कुष्ठरोग बरा होऊ शकतो हे ठणकावून सांगण्यासाठी स्वतःच्या शरीरात कुष्ठरोग्याचे जंतू टोचवून घेत आणि ह्याच कुष्ठरोग्यांमध्ये खरं माणूस पण जागवणारे डॉक्टर बाबा आमटे आणि साधनाताई आमटे. ह्यांचाच वसा आणि वारसा पुढे चालवणारे डॉक्टर विकास आमटे आणि प्रकाश आमटे.
मृतदेहांचे खत आणि रक्ताचे पाट वाहते बघत एका निर्णायक युद्धातला विजय सुद्धा मातीमोल ठरवणारा आणि मानवता या एकाच मूल्याचा ध्यास घेणारे सम्राट अशोक हे सुद्धा माणुसकीचेच पायक आहेत. अहो इतकंच काय तर बॉर्डरलेस फाउंडेशन ह्या एका आगळ्या वेगळ्या संस्थेमार्फत जम्मू काश्मीर ह्या प्रदेशांमध्ये मानवता रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा अधिक कदम नामक एक तरुण हा सुद्धा मला माणुसकी जपणाराच वाटतो. म्हणजे ह्या सगळ्या पायकांमुळे सुद्धा हीच माणुसकी आशावादी आहे असं सुद्धा मला वाटतंय. म्हणजे ह्याच माणसांच्या गर्दीत माणुसकी हरवलीये हे मला मान्य आहे, पण माणुसकी हरवलीये आणि हरवलेली गोष्ट आम्हाला पुन्हा सापडू शकते. मुळात आम्ही माणसांना सांगतोय की तुम्ही माणूस व्हा, म्हणजे माणुसकी हा गुण उपजतच त्यांच्यात आहे, त्यामुळे आम्हाला तो बाहेरून कुठून तरुण ओढून ताणून आणण्याची गरज नाही, फक्त त्याला सुवर्ण काळ आणायचा एवढंच आणि त्याला झळाळी प्राप्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं समाजात संवेदनशीलता रुजवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मुळात तू माणूस हो असं सांगण्यापेक्षा आपण आपल्यातला माणूस जपूया आणि खऱ्या अर्थानं माणुसकीनं ओतप्रोत असणारा सुदृढ समाज घडवू हा आशावाद व्यक्त करते आणि मला बोलण्याची संधी दिली याबाबत आपण सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.